ఆజ్ఞల షడ్నకు హవాయి ఉందా? నమస్కార్, సుస్వాగతం. కసే ఆత్ హస్తాయ ना? హసాయలాస్ పైజే, कारण मी घेऊन आले आपला आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. अरे यार असं नका करत जाऊ यार. इथे एक दिग्दर्शक असतो, तो काहीतरी लिहितो. असं काय तुम्ही ऑडियन्स लोक यार येऊन इथं करत असताना यार पुबाई पू नाही. नमस्कार. नमस्कार. अच्छा इथे तुझ्या परवानगीशिवाय काहीच होत नाही ताई. मला माफ करा ताई, मला माफ करा. काय ना म्हणजे मी चुकीचं नाही बोललो. झालं असं की मी नसताना इथं बरंच काय काय घडत असतं, त्याच्यामुळे उगाच एक अधिकारवाणी दाखवायची असते म्हणून मी बोललो. बाकी काय ना हो, पण मला तू तोच आठवतोयस, फू बाई फू मधला निलेश. हो हो हो, एवढासा होतास तेव्हा तू. जरा मोठा असेल मग. हा एवढा असेल, थोडा आणि मोठा असू. पण माझ्यापेक्षा लहानच होतास ना. हो तसा काही म्हणा, कुठलाही पोरगा आईपेक्षा कधी मोठा होऊ शकत नाही, त्याच्यामुळे तसा होतो. पण मला आनंद होतोय तसाही, इथे तू मोठा झालायस त्याचा. पण असं एकदम मीच करणार आणि नाही म्हणजे मला तू मला विसरलाच म्हणजे तू. आम्ही किती तुला सांभाळून घ्यायचो तिकडे फू बाई फू मध्ये, काय करायचं असतो तेव्हा म्हणजे काय काय करायचं असतो तेव्हा, काय काय करायचं असं ते कौतुक करतात माझं. मी किती छान विनोद करण्याचा प्रयत्न करायचो. नाही नाही, तू किती घाबरलेला असायचं तेही आठवतंय मला. मी आत्ताही घाबरलेलो तुम्हाला बघून. नाही पण खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या खऱ्या खुऱ्या कॉमेडी क्वीन ज्यांना मी म्हणे, जोरदार टाळ्या निर्मितीताई सावंती यांच्यासाठी. पण निर्मितीताई अखेरीच आमच्या या मंचावरती आलेल्या आहेत आणि त्या येतात तेव्हा धमाका घेऊन येतात आणि तसाच एक धमाका त्या घेऊन आल्यात सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या सेवेमध्ये. नवकोर नाटक, ज्या नाटकाचं नाव आहे श्रीबाई समर्थ. श्रीबाई समर्थ या नावातच मला वाटतं आधी सगळं काही आहे की बाई समर्थ आहे. तिला तुम्ही अबला दुर्बल नारी असं वगैरे काही समजू नका. आणि तिने जर संप पुकारला तर तुमच्या आयुष्यात काय उलथापालथ होऊ शकते याचं एक मजेशीर चित्रण आहे या नाटकामध्ये. आणि खूप बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे या नाटकात. आणि पुरुष हे नाटक बघून येऊन भेटतात आणि सांगतात की आज बायकोला गजर घेऊन जावंसं वाटलं नाटक बघून. वा वा. नाटकाला बरेचसे प्रेक्षक येऊन आतमध्ये भेटतात, छान आहे वगैरे वगैरे. पण मला ना आता माझे एक 30-32 प्रयोग झालेत नाटकाचे, पण ऑलमोस्ट ऑल्टरनेटिव्ह प्रयोगाला मला एक तरी प्रेक्षक असा येऊन भेटतो की ताई ह्या नाटकाचं प्रमोशन चला हवा उद्यामध्ये करा ना, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल. मला तुला दाद द्याविषयी वाटते की एवढा तू पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवलायस हा कार्यक्रम. तुला खरंच खरंच खूप 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 अभिनंदन तुझं. धन्यवाद. आणि खरं तर आभार मानायला पाहिजे झी मराठीचे, ज्यांची ही संकल्पना आहे की चित्रपट तर पोहोचलाच पाहिजे पण नाटक घराघरात पोहोचवायचं. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झी मराठीसाठी. तर श्रीबाई समर्थ मध्ये नक्की काय दडलेलं आहे, मॅमची भूमिका कशी आहे हे पण जाणून घ्यायचं आहे. त्यांचं मनापासून स्वागत करतो या वाडीमध्ये आणि विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या निर्मितीताईंसाठी. आणि आता या नाटकामधल्या आणखीन एका दिग्गज कलाकाराला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. निर्मितीताई आणि त्यांची जोडी आहे याच्यामध्ये आणि त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला बघायला मिळणार आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो अरुण काका नलावडे यांचं. सर मनापासून स्वागत. श्रीबाई समर्थ या नाटकाच्या निमित्तानं सर तुमचं आगमन झालेलं आहे. थोडक्यात मी मॅमकडून ऐकलं की काय आहे नाटक, तुमचा कसा आहे अनुभव या नाटकाचा? बायकोबरोबर चांगलं वागायला लागलो. नाही, छोट्या छोट्या घटना असतात आपल्या आयुष्यात, आपण जगत असतो फक्त ह्या सुटत असतात, निसटत असतात. मला असं वाटतं की नेमक्या याच गोष्टी नाटकाच्या लेखकाने आमच्या
डोक्यात भरून दिला आणि दोघांनी मिळूनच पाहायला पाहिजे ही या नाटकाची गंमत आहे. तर नाटकातली सरांची भूमिका कशी आहे हे पण आपण जाणून घेऊयात. आत्ता सरांचं स्वागत करूयात आणि त्यांना मी विनंती करतो प्लीज सर आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या सरांसाठी. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे श्रीबाई समर्थ या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आणि आता लवकरच ते अभिनेते म्हणून सुद्धा आपल्या समोर येणार आहे. जोरदार टाळ्या राजेश देशपांडे यांच्यासाठी. राजेश सर मनापासून स्वागत तुमचं या मंचावरती. आणि ही नवी कोरी कलाकृती आहे श्रीबाई समर्थ. तुमचा कसा आहे अनुभव? माझा पहिला अनुभव म्हणजे खरं सांगायचं तर हे नाटक माझ्या बायकोने बघितलं आणि दुसऱ्या दिवशी तिनेच संप केला. अरे बापरे रिस्की आहे. खरंच एक काहीतरी आपल्या हातून बरी कलाकृती घडली आणि ती नुसती विनोदी नाही पण त्याच्यामध्ये काहीतरी संदेश देतोय, सामाजिक संदेश देतोय. हे जेव्हा जाणवतं आणि जेव्हा लोक भेटायला येतात मागे त्याच्यानंतर वाटतं की खरंच आपण योग्य वाटेवर काहीतरी करतोय, काहीतरी भरकटलो नाही आहे. आणि खरं सांगायचं तर स्वतःच्या बायकोशीही चांगलं वागायला पाहिजे हे ह्या नाटकामुळे मलाही कळलं. वा वा वा. विनंती करतो आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या सरांसाठी. तर मंडळी तुम्हाला तर माहिती आहे की आमचा हा रंगमंच तुकरटवाडीचा रंगमंच हा नाटकाचं मल्टीप्लेक्स आहे मॅम. कारण इथे एकापेक्षा जास्त नाटकांचे आम्ही प्रयोग एकाच वेळेला करत असतो त्याच्यामध्ये आमचाही स्वार्थ असतो एवढ्या सगळ्या कलाकारांना भेटण्याचा अर्थातच. तर आज सुद्धा दोन नाटकांना या भागामध्ये मी आमंत्रित केलेलं आहे. एका नाटकाच्या टीमला आत्ता आपण भेटलो आणि दुसरं नाटकसुद्धा सध्या खूप चर्चेत आहे, खूप गाजत आहे. नाटकाचं नाव आहे सेल्फी. नाही कसं आहे ना मंडळी, पूर्वी बायका एकत्र यायच्या त्यावेळेला दोनच गोष्टी व्हायच्या, भांडणं नाहीतर गॉसिप. आता भांडणं गॉसिप आणि सेल्फी एक महत्वाची गोष्ट व्हायला लागलेली आहे. आणि नाटकाचं नावच आहे सेल्फी त्यामुळे स्वागत तर असंच होणार होतं वेगळ्या पद्धतीनं. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो सुकन्या मोने यांचं. जोरदार टाळ्या रुजुता देशमुखसाठी. जोरदार टाळ्या पूर्वा गोखलेसाठी. जोरदार टाळ्या याच नाटकाच्या लेखिका सुद्धा असलेल्या शिल्पा नवलकर यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या सोनाली पंडित यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तुम्ही सगळ्यांच्या बरोबर सेल्फी काढला आणि त्याच्यामध्ये राजेश सरांना तुम्ही जवळजवळ सेल्फी स्टिक म्हणून वापरलं होतं. सर घरी पण खूप उपयोग होत असेल ना तुम्हाला? हो रे, सतत वाकावं लागतं. पण नाटकाचं नावच फार कॅची आहे कारण सेल्फी आहे. तर काय आहे सेल्फी? सेल्फी काढण्याची खूप सवय झाली आहे खरी आपल्याला पण खूप जणांच्या हे लक्षात नाही आहेत की आपला फोटो जेव्हा लांबून एखादा माणूस काढतो तेव्हा आपण मस्त दिसतो, त्याच्यात खूप छान चेहरा दिसतो. पण सेल्फीसाठी कॅमेरा जरा अति जवळ येतो आपल्या, त्याच्यामुळे चेहऱ्यातले दोष दिसायला लागतात. तसं कपाळ मोठं दिसतं, हनवटी लांब दिसते, दंड मोठे दिसतात, असे दोष सगळे अंडरलाईन होतात. त्यामुळे जेव्हा आपण स्वतः स्वतःकडे वळून बघतो आणि आपला फोटो काढतो तेव्हा तो जरा विचित्र, खूप दोष दाखवणारा असतो, डिस्टॉर्टेड दिसतो. आणि लांबून जेव्हा एखादा माणूस आपल्याकडे बघतो तेव्हा आपण वेगळे दिसतो, छान दिसतो. हा थॉट आहे सेल्फी या हा शब्द टायटलसाठी वापरण्यामागे. आणि म्हणून तुझ्याबरोबर आता मी सेल्फी काढला नाही. तुमच्या दोष आम्हाला दाखवायचे नव्हते. नाही काय ना, आम्ही असं खेड्यातले लोक, आमचं तर गाव आहे तुकरटवाडी. बऱ्याच लोकांना अजून सेल्फीचा अर्थच माहिती नाही सर. म्हणजे आमच्याच गावातल्या बाई परवा दिवशी आल्या तर सर तुम्ही छान ऍक्टिंग करता म्हटलं, हा आमच्याबरोबर एक सेल्फी काढून म्हटलं काढून ओ आमचा एक सेल्फी घ्या आमचा एक सेल्फी घ्या असं सुद्धा म्हटलं जातं. पण सेल्फीची क्रेज आहे सगळीकडे, जशी ती क्रेज आहे तशीच नाटकाची सुद्धा आहे. जाणून घ्यायचं यामध्ये सगळ्यांच्या भूमिका काय आहेत, नाटकाचं कथानक काय. सगळ्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या टीम सेल्फीसाठी. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे सेल्फी या नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक अजित भुरे यांना.
आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे श्रीबाई समर्थ या नाटकातल्या आणखीन एका कलाकाराला, जे आमचे खूप चांगले मित्र आहेत आणि ते आल्यानंतर नेहमीच आनंद घेऊन येतात. जोरदार टाळ्या समीर चौगुले यांच्यासाठी. सुरुवात करणार आहे निर्मितीताई तुमच्यापासून. नाटकाचं नाव तर फारच आकर्षक आहे, श्रीबाई समर्थ, ज्याबद्दल थोडक्यात तुम्ही मला सांगितलं की स्त्री शक्ती आहे त्याच्यामध्ये. तुमची भूमिका कशी आहे? माझी भूमिका जशी मी नाही आहे तशी आहे. अच्छा, म्हणजे मी सौशिक आहे त्या रोलमध्ये. पण जेव्हा मी बंड करते त्यानंतर मग खरी निर्मिती त्यात तुम्हाला दिसायला लागते. पण म्हणजे दोन्ही माझे पैलू दिसतील तुला त्या नाटकामध्ये. आणि सौशिक भूमिकेत जास्त आवडते लोकांना असं मला कळलं आहे, त्यामुळे जरा थोडंसं माझं डॉमिनेटिंग नेचर कमी करावं असं पण विचार मनात येऊ लागलं आहे माझं. पण घरातल्या लोकांना खूप मना क्युरिओसिटी वाढली त्या वाक्यामुळे, जशी मी नाही आहे तशी मी आहे. मग कशा आहेत निर्मितीता, हे पण जाणून घ्यायचं आहे. तुला चांगलंच माहिती आहे मी कशी आहे ते. नाही, तुम्ही जेव्हा स्वप्नील सर बरोबर बसायचं ना तेव्हा सौशिक फक्त स्वप्नील सर असायचे. तशाच आहेत. आता निर्मितीताई आमच्याकडे आल्यात म्हटल्यानंतर काहीतरी तर घडलं पाहिजे. तुकरटवाडी गाव आहे म्हटल्यानंतर सरप्राईज तर असतंच. आमच्याही घरात आणखीन एक दिग्दर्शक आहे, तो पहिल्यांदा या मंचावरती आज तो एक वेगळं नाटक घेऊन येतोय. कदाचित तुम्हाला तुमच्या जवळचं वाटू शकतं. तुमचं होतं श्यामची मम्मी, त्याचं आहे डॉनची मम्मी. बघत माता ही डॉनची मम्मी कशी आहे. तर मॅम, तुमच्या नाटकामध्ये श्याम होता, श्यामचे बाबा होते, तर आमच्या नाटकामध्ये डॉन आहे आणि डॉनचे पण एक बाबा आहेत. पोरा लक्ष दे इकडे, काय देशील? काय तुझ्याकडे? काळी पांढरी. काय काय तुझ्याकडे? काळी आहे. काळी आहे माझ्याकडे, काळी पांढरी दे. चल वा घ्या, लक्ष घ्या. आवाजाकडे लक्ष देऊ नका, शब्दांकडे लक्ष द्या. साधारण एक एकच वाजवा, सगळं वाजवत एकदम तुम्ही. नाही म्हणजे आपला सूर कुठं लागत काय सांगता येत नाही. कुठलाही लागू द्या, कुठलाही लागलो तो विदर्भातच लागणार, मी आता सांगून ठेवतो. ते पक्क आहे. पण इथे इथं कुठं सापडते विदर्भ? ह्या साईडला असेल, पूर्वी साईडला आहे. याची म्हणानो काय, परत घ्या परत घ्या परत घ्या. या कोंबड्यानो याचे म्हणानो परत फिरा रे घराकडे आपुल्या तिन्ही सांजा झाल्या तिन्ही सांजा करून सिंगर साज वाट पाहते मी ग येणार सजन माझा येणार सजन माझा येणार सजन माझा येणार सजन माझा येणार सजन माझा. ए तू आता काय आतायस? तर म्हटलं वेगवेगळे आवाज कोण काढते, फार बदमाश पोटताय माझा. ए चल पप्पा. का काय इतक्या मोठ्याने गाताय? जरा हळू रेका. का रे सर? रेका का रे देशपांडे सर, तुम्ही लगे इंस्टंट टाकून दिलं मी का? काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुला? अरे तुमच्या आवाजाने सगळे जनावर आपल्या घरासमोर येऊन उभे राहतात. काय घर आहे का गोठा आहे? चार म्हशी उभे राहिल्यात बाहेर. म्हशी म्हणजे फिमेल आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम आहे? परवा शेजारचे म्हणत होते तुमच्या घरी कोणीतरी माकड पुस्तक वाचताय म्हणून. नाही त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की माकडाला मिशा कशा आल्या होत्या. मिशा कशा आल्या? बापाला माकड, बापाला माकड म्हणतो तू? हा
कुठे गेलात? हे अनोळखी कपडे घालून कुठे गेला होतास तू? कोणत्या ग्रहावरचे लोक घालतात असे कपडे? पप्पा मी शाळेत गेलो होतो. पप्पा काय? पप्पा शाळेत गेला होता तू? अरे तू शाळेत गेला होता? शाळा म्हणजे तेच ना जिकडे ABCD शिकवतात ती शाळा? अरे नाही नाही, तुझ्या आईला कळलं तर काय जीव घेईल रे ती, जीव घेईल. अरे काय याच्या आईचे स्वप्न होते माहिती का? माझा पोरग छोट्या मोठ्या चोऱ्या करून एक दिवस दरोडा घालेल, बुरटे धंदे करेल, मोठा होईल, मोठा होऊन डॉन होईल आणि डॉन पायावर उभा राहील. निर्मित मला माहित तुम्हाला आवडलं ना. मी समजू शकतो तुमच्या भावना, पण मी आज काय हिंमत केली असेल माहितीये का? आज मी तुमच्याकडे काही मार्क नाहीत ना द्यायला, आज इलिमिनेशनची भीती नाही आहे म्हणून लगेच टाकून दिलं. सुकन्या मोने ताईंना असं विषयांतर केलेलं आवडत नाही. असं हे म्हणजे आमचं आवडत नाही? आणि संजय मोने सर शूटिंग सोडून तिकडे किस्से सांगत बसतात ते आवडत. आम्ही थोडं विषयांतर केलं तर लगे हे. अरे विषयांतर अजून काहीच नाही केलं, अजून समीर चौगुलेवर बोललो नाही मी. अरे क्या बात आहे चौगुले सर, आ बाकी या मानना पडेगा, मेहनत रंगला या. मी शाळेत जातो बाप्पा. अरे काय चालू आहे, शाळेत जातो का शाळेत जातो? हे पहिले कपडे काढून घे, तुझ्या आईला जर कळलं ना असं काही तू कपडे घातले शाळेत गेला होता तर जीव घेईल ती. ATM ATM नाही पोस्ट बॉक्स आहे तो. स्वप्नील ATM च येते. अगं नाही ग, ATM मधून पैसे निघतात. मग परवा याच्यातूनच पैसे काढले होते मी. काय? अगं कोणाची तरी मनी ऑर्डर काढली असेल तू. अरे ATM च काढा ना, सोडव ना. ओढ 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 रे ओढ. सुटले बाई एक त्याची. बापरे उडी तू बडे बाई गप्प बस. तू मला छोची मम्मी छोची मम्मी बोलू नको. चायनीज वाटत ते. चायनीज कसं? छोची मम्मी छोची मम्मी असं वाटत ते. मी पेडा घेऊन आले. हा पेडा? अयो हा माझा मुलगा असत ते. कंदी कंदी अयो याच नाव आहे कंदी. यायच्या वेळी की नाही सगळे मला विचारत होते कंदी येणार कंदी येणार कंदी येणार म्हणून याचं नाव ठेवले कंदी. अरे त्याच्या आकारमानावरून त्याचं नाव बुंदी ठेवायला पाहिजे. या पुढे माझ्यावर पंच टाकायचा नाही. ठीक आहे मग याचा आत्ताच्या आत्ता पॅकअप करा आणि आतापर्यंत याचे जे 250 रुपये झाले ते देऊन टाका. मकडा चुकलं ना ते मी काय माझ्यावर क्वांटम जोड पण टाका पण मला टाकून देऊ नका. आपलं कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला मी. ते आम्ही करू तू गप्प बस. तुझ्यावर कॉमेडी करण्यासाठीच कास्टिंग केलेली आहे तुझी. हा तू करू नको चल तिकडे. कोण आले? अयो छोच मम्मी छोच मम्मी त्याला काय बोल ना छोच मम्मी. हो दिसतो तसं नसतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान असत आहे. नाही मूर्ती लहानच बरी का विसर्जनाला बरी पडत ना.
सुचि मम्मी आज याने नाव काढलं नाव काढलं शाळेचं नाव काढलं स्वतःच्या शाळेतून नाव काढून टाकलं काय एवढा पराक्रम केला पाच विषयात पाच विषयात माझं पोरगा फेल झालं पाच विषयात फक्त एका विषयात पास झालं दीड मार्क फक्त जास्त पडलं त्याला फक्त दीड मार्क हा पेड घ्या मी निघते आणि हा छोच मम्मी जरा इकडे बायका बायकाच आहे काहीतरी लक्ष देऊ नका तुम्ही अयो तुमच्याशी थोडस बोलायचं होत मला काय झालंय माहित थोड ट्रॅक वेगळा गेला नाही आज तुमच्या मुलाला मी शाळेत जाताना बघितलंय शाळेत शाळेत तुमचं मुलग शाळेत असं जास्त करू नका हात कापल धार किती आहे दाताला रविवारी काय करताय तुम्ही रविवारी घरीच असत हा ना या ना खुर्चीवर फक्त पडून राहायचंय मला नारळ किसायचंय मस्त भारी चेकबुक द्यायचं चेकबुक अरे चुंबुक द्यायचं इथं चार चौघ अहो स्वप्नील गप्प बसा ते भिंतीवरच भोचूक द्या तिचं काय नाव भोचूक द्या मला चाबूक चाबूक असत ते चाबूक नाही नाही बापले नाही नाही चू आई आई नाही मी बाई आहे निर्मिती बाई नको बाई नाही शाळेत गेला होता पोराकडनं होते चूक बघ नाही बघ आई आई बच्चीला मारू नको आई तू गप्प बस का गेला होता शाळेत का पाठवलं त्याला दिवसभर गाणी बोलत बसत इथं त्याच्या आयुष्याची गाणी झाली म्हणजे स्वप्नील आपल्या घरण्यात कुणी शाळेत गेलाय का मग तू का गेलास बघते पूर्वज बघ कोण आहे ते राजकुमार आजोबा आहे तर आजोबा प्लंबर होते ते कोण होते प्लंबर शाळेत नाही गेले प्लंबर कशावरून हातात पाईप बघ पायपावरून चोरी करायचे ते कळलं आणि आई 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 पप्पाला नको मारू आई अरे हा नाही याला मी सुधरवणार याला सुधरवणार चल वैकर तुला आता प्रश्न विचारत याला चांगला डॉन करून सोडते मी ये हा इकडे नाही सुधरवलं तर बघ रुजुता उभी राहुता उभी राह
मारियापुरीवर लाईन. शिट्टी मार. एक मिनिट एक मिनिट, मी काय म्हणतो त्याला जमत नाही, मी मारू का? त्याला शिकवण्यासाठी म्हटलं मी. गप्पा बस स्वप्नील, गप्पा बस स्वप्नील. लाईन मार, लाईन मार, लाईन मार, जा. पूर्वा गोखलेला पटव, पूर्वा गोखलेला पटव, पूर्वा गोखले त्यापेक्षा मी समीर चौकलेला पटव. आता विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर दे, बघते कसा डॉन होत नाही तो मोठा. सांग, गब्बर सांबाला म्हणाला कितने आदमी थे, तेव्हा सांबाने काय उत्तर दिलं आणि ते आदमी कोण आणि किती? सांग. तीन तीन आदमी थे. कोण? जय 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 आदित्य आणि केतकर काका. अरे का रे दुरावा आणि शोलेचा काय संबंध? आता दुसरा प्रश्न गालेला जागा बरा. टिंब टिंब का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है. दिवाली के बोनस का? क्या बात, दिवाली के बोनस का इंतजार 11 मुल्कों की पुलिस करती होगी. संग देव आनंद यांचा फेमस डायलॉग संग, जॉनी मेरा नाम और लिवर मेरा आडनाव. जॉनी लिवर, लिवर मेरा आडनाम. जॉनी तुम्ही गप्पा, तुम्ही गप्पा बसा, सांगून घ्या त्याला. त्याला यायला नको काय? मध्ये मध्ये सांगायचं नाही काय? सारा शहर मुझे टिंब टिंब के नाम से जानता है. सारा शहर मुझे टिंब टिंब के नाम से जानता है. सारा शहर मुझे हवाई उदय के नाम से जानता है. चल आता तुला डॉनच बनू ती. कसा मोठा डॉन होत नाही बघती. चल येई तो बरा, या इकडे स्वप्नील. फायटिंग फायटिंग. टार्गेट काय? हे इथं मारायचं तुला. हे बघ बघ. येईलच आता. हा पण एक बरं झालं, आपण त्याला डॉनच्या ट्रेनिंग साठी अनंत जोग सरांकडे पाठवलं. आज 2 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण करून आपला पोरगा आज आपल्या घरी येणार. येणार येणार. अरे कुत्रे भुगतात म्हणजे आला वाटते. आला. जी हा, मैं हूं खलनायक, नायक नहीं, खलनायक हूं मैं. जुल्मी बड़ा दुखदायक हूं मैं. हा एवढंच? बाकी बाहेर राहिला का बघा जरा. नाही नाही, अनंत जोग सर समोरच्याला ऍक्टिंग मध्ये खाऊन टाकतात हे ऐकलं होतं. एवढं खातील नव्हतं माहित मला. मैं तुम्हारा बेटा नहीं, मेरा नाम कंदी है. कंदी ये तो कंदी मंदी. अयो दोन दोन महिन्याची ट्रेनिंग घेऊन आला तो डॉन होऊन आला. आता कुठे केलं ट्रेनिंग याच? वैभव मांगलेकडे. कस काय हे काय? नाही नाही, पण तुला सांगतो नंबर 1 डॉन आपलाच पोरगा होणार आहे. अरे कधी तर विश्वासात ये रे आमच्या. अरे पिस्तोल रे पिस्तोल. हा अरे तू वरती पकडला. ये
अर्धा खाणार वा वा किती भारदस्त व्यक्तिमत्व झाले बघा 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 हा उमदे व्यक्तिमत्व कुणी घाबरेल नाही का वा वा मीच घाबरून राहिलो आता बोल बोल बाळा बोल आई आवाज तूच राहिला आई आई मी डिग्री मिळवून आलो आई डिग्री मिळवून आलो वा वा बाळा वा कुठे आहे डिग्री तुझी ही बघ ही बघ मला डिग्री मिळाली आहे ही बघ आई ही बघ हे काय पोलिसांची थर्ड डिग्री आई अगं हे तर काहीच नाही आई तुला दाखव आज सगळं दाखवणार आहेस का तू मग बाबांचे पाय ओढ बाबा तुम्ही बघा थर्ड डिग्री घेऊन आला पोरगा माझ नंबर वन डॉन अयो अयो माझा तो पोरगा नंबर वन डॉन आहे आपण आता नेम भजी करू नको नको मला कांदा भजी भजी नाही नेम भजी डिस्काउंट ए थायलंड रे पोपट बस सांग छू काय दिसतंय तुला मला उगवणारा सूर्य दिसतोय आई तो समीर चौगुले डोळा 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 बघ हा पोपटाच्या डोळ्यात डोळे घालून बघ हा पण मग पोपट मला पटला तर मला लग्न करावं लागेल साई मग आपल्या पुढच्या पिढीचा पोपट होईल हा डोळा फोडायचा एक दोन तीन अरे माझा डोळा फोडलास आता तू गेलास आई आता तू गेलास आणि आता अरुण सर तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की तुमची भूमिका कशी आहे भूमिका अशीच आहे जसं मी नाही आहे आणि ते करायला मिळणं म्हणजे तेच आव्हान आहे नटाला असं मला वाटतं अत्यंत थोडासा तिरसट आहे बायकोकडे फारसं दुर्लक्ष करणारा आहे तो चिडचिडा स्वभाव आहे मी म्हणजे सगळं काय मी केलं आहे घरासाठी मी केलं आहे तुला काय पाहिजे अजून तुला काय लागतं आणखीन अशा पद्धतीच्या तक्रारी वजा काम त्याच्यातून होत असतं सतत पण हे सगळं एक सांगण्याची शैली जी राजेश देशपांडेने लिहिलेली आहे संवादातली ती फार विलक्षण आहे त्याचं नाव पण फार त्यांनी देखणलेलं आहे पितांबर लंबोदर मोरे रत्नागिरीचा मूळचा दाखवला आहे आणि एका कंपनीत तो वर्कशॉप मॅनेजर आहे आणि एक कमांडिंग आहे मोरे मोरे म्हणजे 96 साला आमच्या घरातला माणूस मोरेंच्या घरात स्वयंपाकघरात जात नाही म्हणजे जर गेला स्वयंपाकघरात तर देवाला चालत नाही त्या पुरुषाला हगवड लागते म्हणजे अशा पद्धतीचा म्हणजे आम्हाला मराठी माणसाला म्हणजे अभिमान आहे कोकणामध्ये जी एक मानसिकता असते तशी ती मानसिकता त्या श्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहत आहे चला हा बाई उद्या कोप आउट बाय सिंथॉल आता येणार आहे सेल्फी या नाटकाकडे सुकन्याताई मग तुमची भूमिका कशी आहे माझी 50-50 आहे म्हणजे अगदीच वेगळी अशी नाही म्हणणार मी पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा स्वाती कवठेकर होते जेव्हा नसते तेव्हा वेगळी असते जी सुकन्या आहे जी खूप शांत आहे जी सोशिक आहे मला एकच विचारायचं की हे डायलॉग कोणी लिहून दिले संजय मने थँक्यू असतील पण याच्यामध्ये जी स्वाती आहे ती
कणखर आहे, शिस्तप्रिय आहे आणि व्यवहारात चोख असणारी आहे, किंवा एखादी गोष्ट पटली नाही तर ती तोंडावर बोलणारी आहे, फटकळ आहे थोडीशी, आणि नंतर नंतर मग तिला कळतं की आपल्या फटकळपणाचा आपल्या कुटुंबावरती पण परिणाम होतो, आणि ह्या तिच्या फटकळ स्वभावामुळे खूपशी नाती तिने तोडली आहेत. पण ह्या सगळ्या भेटल्यानंतर ह्यांच्या अनुभवांमधून असं कळतं की नाही, आपण ती परत जोडू शकतो, थोडासा स्वभावात बदल केला तर हे शक्य आहे, आणि अशी ती स्वाती कवठेकर आहे. वा, तुकरटवाडीच्या मंचावरती पहिल्यांदा असं करणार आहोत की यांच्या जो खराखुरा नाटकाचा सेट आहे तो सेट या तुकरटवाडीमध्ये लागणार आहे, आणि या नाटकातला एक प्रसंग आम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे. सुरुवात करूयात श्रीबाई समर्थ या नाटकापासून, आणि दिग्दर्शकांना मला विचारायचं की सर यातला कुठला प्रसंग तुम्ही आम्हाला दाखवणार आहात. खरं तर ही निवड करणं कठीण होतं जेव्हा हे ठरलं, तेव्हा आम्ही चर्चा कुठला दाखवूया, कारण शेवटी माझंच म्हणतो ना आपलं मूल कसं तुलना करायची, सगळे प्रसंग आणि एवढे प्रसंग आहेत सगळे, म्हणजे मला वाटतं जो शेवटचा सीन आहे आमचा कोर्टाचा सीन आहे, त्या सीनमध्ये अख्खं नाटकाचं गोष्ट पण येते आणि धमाल पण आहे, ह्युमरस आहे तो सीन, आणि आम्हाला जे म्हणायचं आहे, जो संदेश द्यायचा आहे तोही त्या सीनमध्ये आहे, त्याच्यामुळे शेवटचा कोर्टाचा सीन दाखवावा अशी विनंती करतो. वा वा, बघूयात श्रीबाई समर्थ या नाटकातला हा प्रसंग. तुमच्या घटस्फोटाचं कारण लग्न. फालतू विनोद करू नका, मी आहे ना इथे. लग्न हा विनोद नाही जसाहेब, ट्रॅजेडी आहे. हे आधी नव्हतं कळलं? नाही ना, सुरुवातीला वाटलं हा भवसागर सहजपणे पार करू आपण, नंतर आतमध्ये उतरल्यावर कळलं किती दलदल आहे ती. मिसेस मोरे, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत? सॉरी, मिसेस मोरे, तुम्हाला घटस्फोट का हवाय? मला कुठे हवाय? मला नकोय घटस्फोट, घटस्फोट त्यांना हवाय म्हणून मी तो द्यायला तयार झाले. आणि तुम्ही मला सांगा, कुठल्या बाईला घटस्फोट हवा असतो? अगदी वडापाव खायला घालायची ऐपत नसलेल्या नवऱ्यासाठी सुद्धा वडापाव वडापाव वडा मला पाव असं म्हणत जन्मोजन्मी हाच नवरा हवा म्हणून उपास करतोच ना आम्ही. काय करतो ना आपण उपास? जसेब, त्या आता यम परत पाठवणाऱ्या सावित्र नाही राहिल्या, एम व्हिटॅमिनला महत्व देणाऱ्या वटवट सावित्र आहेत त्या. एक चेक वटला नाही म्हणून नवऱ्यालाच वटणीवर पाठवणार. माझा जीव घेण्याचा ना हिचा कट आहे जस. काहीतरी बोलू नका तुम्ही. मिसेस मोरे, यात तथ्य? अहो काय, कसलं तथ्य काय जजसाहेब? अहो यांना पुरणपोळीच्या कटाची ऍलर्जी आहे म्हणून ती सुद्धा करायचं टाळते मी, तर हा असा कट करेन का मी? अहो मी प्रेम केलंय त्यांच्यावर. म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे? हो. तरीही इतकी वर्ष टिकलं? म्हणजे प्रश्न बाहेर पडलात नाही का? सॉरी सॉरी. मिस्टर मोरे, तुम्ही जॉब कुठे करता? मी पीडीलाइट कंपनीत वर्कशॉप मॅनेजर आहे, फेविकॉल बनवतो आम्ही. ओहो, फेविकॉल का जोड आज टूट रहा है. काय सांगू जस साहेब तुम्हाला, ऑफिस मध्ये गम, घरात गम, सकाळी जातो रात्री परत येतो. तुम्हाला सांगतो शरीराचा चेंदा मेंदा झालेला असतो. आम्ही जेव्हा लोकल मधून उतरतो ना, तुम्हाला सांगतो स्वतःचे अवयव असे शोधावे लागतात आम्हाला, घरी आल्यावर काम करणार काय आणि कधी. खरे, नोकरी करणाऱ्या पुरुषांचे खूपच हाल होतात बाई या शहरात. एक बरं केलं आपल्या सरकारने, नोकरी करणाऱ्या बायकांना हेलिकॉप्टरने घरी पोचवायची व्यवस्था केली आहे, त्यामुळे बायका अगदी हवेत गेल्यात ना. आपण नोकरी करणाऱ्या बायकांबद्दल बोलत नाही आहोत, आपण गृहिणींबद्दल बोलतोय. हा, म्हणजे त्या गृहिणी नाही आहेत? अहो त्यांचे हाल तर उलट आमच्यापेक्षा जास्त आहेत. ऑफिसमध्ये त्या बॉसचं बॉसिंग, घरात या बासिंगाचं बॉसिंग, त्यात आणि घरात सासू असली म्हणजे झालं. काय गो, मी काय केलं तुझ बॉसिंग? नाही आई, मी तुमच्याबद्दल नव्हते बोलत, मी त्या वाईट सासूंबद्दल बोलत होते. तुम्ही तो वाईट सासू, तुम्ही तर आई सासू आहात. हा, नाहीतरी मी तू सपोर्टच केलाय. बस आजी, आजीवन कारावास भोगावा लागेल. मिस्टर मोरे, तुमच्या पत्नीच्या आजारपणात तुम्ही तिची अशीच सेवा करत असाल ना? होय तर,
कधी कधी माझ्या कमरेत उसण भरते तेव्हा किती सेवा करतात हे माझी. काय 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 करतात काय करतात? अहो कसलं काय जजसाहेब, कमरेत उसण भरायला तुला कंबर आहे कुठे? हे पहिलं वाक्य. हे बघ, कंबर होती तेव्हा प्रेम होत. प्लीज भांडा भांडा मजा येते, प्लीज कंटिन्यू. तुम्हाला मजा कसली येते? घटस्फोटाचा मुद्दा काय आहे? मग भरकट होत आहे कोण? तुम्हीच. मीच का? सॉरी 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 सॉरी. तर प्रेम तुमचं आधी एकमेकांवर प्रेम होत, आता नाहीये. माझं आहे, माझं आहे प्रेम त्यांच्यावर. यांचं प्रेम उडालंय. उडालेलं वगैरे काही नाहीये. ते घरात छप्पर उभं करताना ते तसं होत नसेल असं म्हण. हा, लग्नाच्या पूर्वी आपण पोलीस हकलावेपर्यंत चौपाटीवर गुल्लू गुल्लू बोलत बसायचो, आता नाही जमत. म्हणजे काय प्रेम उडालो? पूर्वीसारखं मला गुलाब कॅडबरी नाही आणून देत आहेत. म्हणजे काय प्रेम गेलं? आताही वाटतं बाहेर काहीतरी खावं, पण मनावर आणि जिभेवर ताबा ठेवून तसाच निमूटपणे घरी येतो. पुण्यात जे काय दोन घास पडतील ते खातो आणि गुरगुटी करून झोपतो. म्हणजे प्रेम काय संपलं? अहो मग त्याच जिभेवर घरात सुद्धा ताबा ठेवत जा ना. जिभेला झालेली जखम सगळ्यात आधी बरी होते, पण जिभेने केलेली जखम बरी व्हायला खूप वेळ लागतो. तर कसं असतं, आपण कुठेही जेव्हा कार्यक्रमाला जातो, शूटिंगला जातो, तेव्हा फॅन्स आपल्याला भेटतात, पण हा पहिला कार्यक्रम आहे जिथे इथेच भेटतात. जातच नाहीत ते घरी. तर त्यांच्या मनात काही प्रश्न असतात का, त्यांना काही विचारायचंय का, हे मला जाणून घ्यायचंय. मागच्या वेळेला सुकन्या मॅडम तुम्ही आला होतात इथं आणि तुम्ही इथे डान्स एकदम मस्त इथं सादर केला होतात, मला खूप आवडला होता. लावणी 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 एकदम मस्त सॉलिड जबरदस्त. म्हणजे मला रिक्वेस्ट करायची, आता निर्मिती मॅडम पण आहेत इथं, तुम्ही पण आहात, तर एक फक्कडपैकी दोघांची जर का लावणी बघायला मिळाली तर प्रेक्षक म्हणून डोळ्यांचं पारणं फिटल ह्याच्या. त्याच्यासाठी फडावर यावं लागल. जा रे भाऊ कसं वाटत? क्या बात आहे. या गावातला पाहुणचार एका एपिसोड मध्ये संपूर्ण शक्य नाहीये हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही संपवलं तर ह्या मला संपवतील हे पण मला माहिती आहे. त्यामुळे याच सगळ्या दिग्गजांच्या सोबत आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका, चला हवा येऊ द्या. कोप आउट बाय सिंथॉल. मी असं ऐकलं मॅडम कधी म्हणजे ज्या मधुरा विलन कर. अरे काय काय प्रॉब्लेम राजा, झोप लागली होती. हा झोपतो तर मग वेपर कसं कशाला एवढे फुकटचे? अरे कोण आहे राजहंश? हा म्हणजे कुठल्या जातीचा राजहंश आहे? म्हणजे दक्षिण आफ्रिकेतला आहे काय? एक मिनिट. हां हां सर, थँक्यू. जाऊ जाऊ काय हे काय जाऊ जाऊ का फोटो काढला असा? नाही सर, माझं तेलाचं दुकान आहे सर, बिफोर आफ्टर अशी ऍड करायची होती.